आता ही डायरेक्ट चौथीला गेलो, काय करील काय करील काय बोला तुम्ही? अ नाही, ब नाही, क नाही, कड नाही, एबीसीडी नाही, एक दोन नाही, डायरेक्ट पप्पा सांगा कोणाचे, पप्पा माझ्या मम्मीचे, मम्मी सांगा कुणाची, मम्मी माझ्या करेक्ट पप्पाशी गेले ना पाचवीला. हा विनोद नाही, हा विचार लोकांनी नाही करायचा, हा गावातल्या तरुण शक्तीने केला पाहिजे. आज अख्खा वाटोळं झालं तरी कोणी बोलायचं? कलियुगामध्ये एक नियम झालाय, कोणी बोलायचं नाही. खरं जो बोलन त्याच्या अशी ठोकायची का तो कल्लाच नाही पाहिजे. रात्रंदिवस उपाशी करायला हिंडायचं, घातलं जेवण तर लोकांनी खायचं, आणि रस्त्याचा प्रवास म्हणजे घरी जाऊची याची गॅरंटी नाही. आम्ही हिंडायचं रात्रंदिवस, उडायचं. आता हे तिसरं आहे सकाळपासून. आमचं वाक्य लोकांना झोंबात, आणि बाकी त्यांनी धर्म बुडून टाकला तरी काहीच वाटत नाही लोकांना. आज आमच्या 18 ते 22 पोरांचे डीएड बंद झाले, बीएड बंद झाले, एटीडी बंद झाले. आज आमचे 40% पोर आयुष्यातून उठले. कोणी विचार केला? केला कधी विचार? एक मुलगा आमचा 12वी नंतर डीएड झाला. 12वीला तो पोरगा 18 वर्षाचा झाला, 2 वर्षानं तो डीएड झाला. तो पोरगा 20 वर्षाचा झाला, त्याला डीएड व्हायला 30,000-40,000 रुपये खर्च आला. डीएड बंद झालं, त्याला आयुष्यात कधी नोकरी मिळाली नाही, त्याला मित्र जवळ करीन, आत्महत्येची पाळी आली त्याच्यावर. नाही आमचा एक पोरगा बीएड झाला, एक पोरगा डीएड झाला. अरे एक पोरगा डीएड करायला काय लागतं ना, हे 12 तास भाताची लागवड करणाऱ्या फाटक्या धोत्रातल्या शेतकऱ्याला विचारा, विचारा त्याला. एक मुलगा बीएड करायला काय लागतो, हे 3 रंगाचं लुगड नेसणाऱ्या फाटक्या बाल लुगड्यातल्या आईला विचारा. स्वतःच्या घरातले ठगिणी म्हणून तिने मुलगा शिकवलाय, नोकरी नाही त्याला, आणि मार्कशीट घेऊन गेला इंटरव्ह्यूला, तर त्याला काय विचारणार तुम्ही? त्याला अनुभव विचारला का? त्याला पहिला प्रश्न विचारला, चिठ्ठी कुणाची आणली? दुसरा प्रश्न विचारला, काम कोणाचं करतो, हे कोणतं कळलं तुम्हाला, आणि किती भागू शकतो? हे तिन्ही प्रश्न आमच्या शेतकऱ्याच्या पोराकडे नाही. आमचा बरं नोकरी नाही मार्केट, पण नोकरी संपली. आमची पोरं 42-42 वर्षे झाली, कोण विचारत? बायका मिळाल हा विनोद नाही, कोण मुलगी देईल, काय द्यायची? आमच्या पोराला स्वप्न पडत नसेल का? आमच्या मुलाला घर बांधावं असं वाटत नसेल? आमच्या पोराला सुंदर बायको असावी असं वाटत नसेल? त्याला कधीतरी गाडीवर बसावं असं वाटत नसेल का? तो मेला त्याला अंतकरण नाही आमच्या पोराला. कोणत्याही पोराला वाटतं की नाही मी गाडी घ्यावी, कोणत्याही पोराला वाटतं की नाही मी छोटस सुंदर घर बांधावं, मला बायको असावी, आणि माझ्या आईबापाला मी सुखी ठेवावं असं वाटत नाही का? अरे पण त्याच्या मोबाईलला बॅलन्स टाकायला तो बापा पुढे हात पसरितोय. असे आमचे 40% पोर आहेत, काय म्हणते तुमचं? बॅलन्स नाही त्याला, लाज वाटते त्याला सांगायची. तो आईला म्हणतो, आई मला पप्पांकडून 50 रुपये दे, आणि रात्री झोपताना एकटाच विचार करतो, अरे मी शिकलोय माझ्या जिंदगीचं काय. आपली पोरं विचार करीत नाही असं म्हणायचं आहे का तुम्हाला? हा किंवा नाही? विचार करतात पण पर्याय नाही. झोपताना आपला पोरगा विचार करतो, अरे माझ्या आईबापाकडे मी किती दिवस मागायचं, पण माझी 50 रुपये कमवायची पात्रता आहे, पण मी शिक्षणामुळे कमवू शकत नाही, मी का वाईट काय करायचं? आज 80-40% पोरं गावांमधून संपलेत, नाही संपले. आपण म्हणतो पिढी बिघडली, नोकऱ्या. मी स्वतः बीएससी मेडे मानुषी पोरव, माय अवतारवू नका जाऊ, पाया पडतो पोरांना तुमच्या. आयुष्यामध्ये तुम्ही काहीच करू नका, गारीगारी का, कुल्फी का, पावी का, पण कुणाची भोंगे बांधून मोमळ थेंडू नका. ही मंडळी तुम्हाला फक्त सीझन पुरती वापरणार आणि कायमची संपवणार, तुमचं काय मत आहे? फक्त सीझन काढून घेणार, तुमची मजा करणार, तुम्हाला खायला प्यायला देणार. काउंटिंग संपलं, तुमचा दावा झाला, तुम्हाला हे वडाहे बिडी देणार नाही. काय मत आहे, काय मत आहे तुमचं? तुम्ही आमच्या टोळीत या बरे हो, एवढी जरी लटकावली ना हरिपाठ येऊ नाही तर नाही. आणि हे जे जगणं आहे ना, हे गळ्यात असल्यावर हे स्वाभिमानाचं आणि छत्रपतीचं जगणं आहे. इंदुरीकरचं इंदुरीकरला घोडाला, पण मी बोलतोय खरंच हे मराल कोण नाही पाहत, हे फक्त म्हणायचंय. आमचे मित्र आहे, थांब. कोणी नाही, फक्त लव इज ए मनी अँड मनी इज ए लव. आपण म्हणतो मला लोक मानतात, आणि माझ्या लोकांचं प्रेम आहे हा भ्रम आहे. 8 दिवस गावाला जाऊन पाय, घरचे जेव्हा त्यात काही लोक म्हणतात मी मेलो माय कंपनी आणि कारखाने कोण चालली, तू आहे वाचून काहीच आडलं नाही.
आणि ती मंडळी हे वाक्य हे व्हायरल करणारी साधे नका समजू सांगल्याला गोत्यात आण त्यात हो हे दिसते अशी फक्त कॅमेरेवाली चांगल्याला कामाला लावतात ती. आता समजा मी एवढं बोललो ना एखादं वाक्य वाईट गेलं ना टाकलीच इंदुरीगडची व्हायरल ठोकलीच त्याच्या. हे करीत जाऊ नका हे करीत जाऊ नका. आपण धर्मनिष्ठ माणसं आहेत आणि सांगा पोरणं हा विनोद आहे का. जर तुमच्या क्लिपला कधी शिवाजी महाराजांची क्लिप आली डिलीट करा. संभाजी महाराजांबद्दल अभद्र आलं डिलीट करा. तुकाराम महाराजांबद्दल अभद्र आलं डिलीट करा. आणि आपण जर डिलीट केली नाही ना तर आपली लोक आपल्या धर्माला पोषक आहेत काय म्हणते तुमचं. ही मोबाईल वापरणारी जी मंडळी आहेत ही सायकोलॉजिकली अनफिट आहेत. यांचे मेंदू सरकेले यांना झोपा नाहीत झोपत नाही ते. किती वाजता फोन करा जागच आहे ते. किती वाजता आता आम्हाला कीर्तन संपले लोक फोन करतात 12:30 पोरानं मला उत्तर द्या मी केवढ्याचा मोबाईल वापरू शकतो. मोबाईल 1,00,000 रुपयाचा मोबाईल तर मी अगदी सहज घेऊ शकतो. माझा मोबाईल 2,400 रुपयाचा आहे. 3 वर्ष झाली घेऊन अजून त्याची बॅटरी गेली नाही. आणि माझा मोबाईल सेकंदावर लावेल. तुम्ही माझ्याशी 1 सेकंद बोलू शकता यस नो उलट तिकडं काय गेलं नाही. आणि मोबाईल मी दिवसभर 24 तासात 5 तास वापरतो. मानतो काय डोक्याला अटॅक यायचं काम आहे. हे आपले भंगार फोन. हॅलो जेवला का झोपला का पालत आहे का होतं नाही. हॅलो कपडे घालले का मोकळाचे. अरे काय फोन हॅलो कुठे कुठे आवाज नाही येत का. आवाज नाही यार झाडावर चढलो रेंज येण्यासाठी. चड्डीच राहिली झाडाला एकाच चड्डीवर गेलं. दरिद्री नाही ते हॅलो गोधडीच फाडली एकानं टार 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 गोधडी फाडली. त्याचा बाप म्हणला यानं काल खाट मोडली ना आज गोधडी फाडली याला झालं काय. त्याची आई म्हणली सावध व्हा नाही तर उद्या तुम्हाला फाडीला. याला कुठंतरी कंट्रोल केलं पाहिजे काय म्हणते तू. आणि व्हायलाच व्हायलाच पाहिजे. 8-10 दिवसातून पोराचा मोबाईल बापानं उचकला पाहिजे. मुलीचा मोबाईल आईनं उचकला पाहिजे. मोबाईल उचकीत जा मुलीचे त्यातले सिम तपासा. व्हॉट्सअपचे मॅसेज तपासा. रिंगटोन तपासा. त्यातला बॅलन्स तपासी जा. आपण पुरीला 100 रुपये दिले ते त्याच्यात 500 रुपये आलेत. मग 100 ला 500 ही स्कीम कोणती आली बा. ही 1 GB आहे का 2 GB आहे का 4 GB आहे जरा. आणि याची कुठंतरी चौकशी व्हायलाच. आणि पाया पड ए पाया पडून सांगतो 10वी 12वीच्या पोरांनी यावर्षी. आता 10वीचे 5 पेपर राहिले 12वीचे झाले मोकळे. आता 10वीचे काय विज्ञान 1 राहिलं गणित 1 राहिलं आणि इतिहास भूगोल राहिलं 5 पेपर राहिले. 22 तर इतिहास नागरिकशास्त्र आहे भूगोलनं अर्थशास्त्र. या पोरांनी मोबाईलच्या वापरामुळं अभ्यास करायचं सोडूनच दिलं तुमचं काय म्हणते. आणि त्याचा एक परिणाम इतका वाईट झाला ऐका. कॉपी करणाऱ्यांची संख्या वाढल्यामुळं विद्वान पोरांचा कचरा झाला महाराज. जी पोरं रात्रंदिवस अभ्यास करतात त्यांचा ह्या पोरांनी खेळ केला खेळ खेळ. जी पोरं 90% ती हाय ब्रिलियंट आहेत त्यांचा ह्या भंगार पोरांनी कचरा केला. आणि कॉपी नाही नमुने महाराज गेले महाराज आमचे इंगळे महाराज नाही तर हे काम त्यांनीच करावं गेले माणूस महाराज. संप्रदायाने सुद्धा लय लोक गमावली महाराज. 28 गुन्हे ज्यांच्यावर होते ते वक्ते बाबा गेले महाराज. वक्ते बाबा गेल्यावर धर्मावर बोलायला माणसं गेले. आता सगळी महाराज लोक पोचाट झाली पोचाट. आता आमच्यासारखं बोलत तर झोपतो लोकांना नाही तर 28 गुन्हे वक्ते बाबावर होते एकट्यावर फक्त धर्मावर बोलतो म्हणून. धर्मावर बोलायचं नाही 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 राजकर्त्यांवर बोलायचं नाही अजिबात बोलायचं नाही. वा 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 बोलला मेला. हा ए नाही तर वक्ते बाबा गेले. वक्ते बाबा गेले तर धर्मावर बोलणारे गेले. बाबा इंगळे गेले तर चांगल्या चाली गेल्या. ऐका
तुमच्याकडे सध्या सगळं आहे, सगळं आहे, सुख नाही आहे, सगळं आहे. पण शब्द बारीक आहे बरं का, आता सुरुवात झाली मंगळा. तुमच्याकडे सगळं आहे, सुख नाही. आता उत्तर ऐका आणि दे उत्तर. तुमच्याकडे सुख नाही का सुखासाठी तुम्ही प्रयत्न केला नाही? जगात सुख नाही का तुम्ही सुखासाठी प्रयत्न केला नाही? उत्तर, सुखासाठी प्रयत्न केलाय पण ज्याच्या सुख आहे ते कळलं नाही. सुखासाठी प्रयत्न केलाय, तीर्थाला जाणं सुखासाठी आहे, दिंडीत जाणं सुखासाठी आहे, साधूची सेवा सुखासाठी आहे, आरती सुखासाठी आहे. मग आम्ही प्रयत्न केलेत पण आम्हाला सुख का मिळालं नाही? तर सुखच ज्ञान आहे आणि आपल्याला नेमकं काही नाही. राष्ट्रगीत पाठ नाही, झेंड्याजवळ उभा राहिलाय. झेंडा खाली घेऊन याला वर न्यायला पाहिजे. काय लागेल म्हणजे काय नाही, ज्ञान नाही. दोन भावांची 40 वर्ष कधी इतके चाली शेतीच्या बांधावरून, दोघे मेले, बांध जाग्यावर राहिला आणि वकिलानं स्लॅब टाकला. काय नाही, ज्ञान नाही. चौथा मजला काढला तरी वर गच काढितो. अरे तू टिकला पाहिजे ना वास्तू शांती बोध. काय नाही, बस फायनल झालं. 27 खोल्यांचा बांगला, 13 बेडरूम, 9 बाथरूम आणि एकच पोरग उरफट्या बावलीच. काय करतो त्यानं? ते नवरी बाळ आणि आलं ते मेवणीला खुणवायचं. ती म्हणली मला दिवस गेले तवा या सरळला. काय नाही, गडी देखणाला पण गडी नाही. गडी देखणाला कोण नाही वाटत त्याचा खिस घ्यावा पण गडी नाही ना. ऐका यादी आता, ए यादी ऐका. साबरीचा वन लावून फायदा नाही, नपुसक पुरुष फायद्याचा नाही, उसाला आलेला तुरा फायद्याचा नाही, शिळीच्या गळ्याचं सड फायद्याचं नाही, ज्ञान नसणारा माणूस फायद्याचा नाही. सत शिकलं. आता मला उत्तर द्या मोबाईल वापरणारी मंडळी. हा निड ऐका, ए मोबाईलची गरज आहे का आवड आहे? सावध राहा बरं का, आपल्या कीर्तन आपल्या कीर्तनाला डोकं खाजावं लागतं. हा डिस्कवरी येते. मोबाईलची आवड आहे की गरज आहे? ऐका उत्तर आता. मोबाईलची गरज म्हणून वापर करा, आवड म्हणून करू नका. आणि मोबाईल वापरणारी जी मंडळी आहेत ही सायकोलॉजिकली अनफिट असतात, येडपाट, दरिद्री. काही पोरं गडी नाही राहिले मोबाईल म्हणून, रेंज गेली त्यांची, व्हायरस आला त्याला व्हायरस. ही मोबाईल वापरणारी जी पोरं आहेत यांचे मेंदू भ्रमिष्ठ असतात, दरिद्री. अंडरपॅन्ट नाही काही ना, अंडरपॅन्ट पण 9000 मोबाईल हातात, आतली चड्डीच नाही, चैन उघडी नातू नाही मोकळा. हा कायम रेंज मध्ये, कायम रेंज मध्ये. दरिद्री, कानात वायरी घालायच्या, गाडी आली बिन्नी गुन्हे गेली. पाया पडून सांगतो मोबाईल गरज म्हणून वापरा, आवड म्हणून वापरू नका. कधी मोबाईल वापरायचा त्याला अक्कलीचा पत्ता नाही, काय नाही, कसं इकडे मोबाईल. पायात स्वक्षता असा घाण वास, बगलात गोचिड्या. कवाय आलं का मोबाईल, एक तर लगविला गेलं मोबाईल आला, मग चेन तर खोलावा का नाही. आणि ही मोबाईल वापरणारी जी माणसं आहेत, ए त्यांना निद्रानाश नावाचा रोग आहे, हे झोपत नाहीत रात्रीची. आणि पाया पडून सांगतो सगळ्या मोबाईल वापरण्याला, हे राजकारणातले लोक पुढारी बिडारी अधिकारी नीट ऐका, शिक्षक विक्षक सगळे, हे कॅमेरेवाले जे असतात ए आणि युट्यूबवाले जे असतात. आता हे कॅमेरेवाले 2 तास कॅमेऱ्यात कीर्तन घेणार घेणार, पण अख्खं कीर्तन युट्यूबला नाही टाकणार. आपल्या तोंडातलं एखादं वाक्य चुकीचं गेलं तेवढंच टाकणार आहे. हा म्हणजे हे आपलंच ऐकणार आणि आपल्याच ठोकणार अशी नमुना. ही विचित्र मंडळी आहे मला. यांना विनोद नाही, पैसे ते कमावणार, इज्जत आपली घालवणार. पाया पडून सांगतो युट्यूबवाल्यांना सगळ्यांना, माना नाही तर नका मानू हेंद्रिकेचं कीर्तन आहे. आपण धर्मनिष्ठ माणसं आहोत,
आपल्या धर्माबद्दल कधी वाईट क्लिपा टाकत जाऊ नका. जरा मोबाईल वापरणारे आणि युट्यूबवाले तुम्हाला वाटतं आम्हाला पैसे बिसे मिळतात, तुम्ही माना नाही तर नका मानतो. माझं तर असं म्हणणं आहे, अधर्म माजवायला हीच मंडळी कारणीभूत आहे. जरा एखादी गोष्ट आपण हे 96 कोटी खानदान रक्ताय, हे बाजीप्रभूच्या विचारात रक्ताय, अहिल्याबाई होळकरच्या विचारात रक्ताय, छत्रपती शिवाजीच्या विचारात रक्त, हे रक्त आई तुळजा भवानीच्या आशीर्वादाचं आहे, हे रक्त आई जिजाऊच्या प्रेरणेचं आहे, आणि आई रक्त तुकोबा ज्ञानोबाच्या विचाराचं रक्त आहे. तुकोबाला बाप मानणार आहे आणि माऊलीला आई मानणार रक्त आहे. उद्या जर एखाद्याने क्लिप टाकली तुकाराम महाराजांचा खून झाला तर सगळे युट्यूबवाले ध्यानात ठेवा, ती क्लिप जागेवर डिलीट करीत जा. आपण तुकाराम महाराजाला बाप मानणारे माणूस. आणि माझं तर असं म्हणणं आहे, आपलीच मंडळी या गोष्टीला फॉरवर्ड असते. तुमचं काय मत आहे? संभाजी महाराजांबद्दल एखादं क्लिप टाकली, फॉरवर्ड कडे जाऊ नका. उद्या समजा एखाद्यानं क्लिप टाकली, इंदुरीकर सगळ्यात हलकट महाराज आहे, तर तुम्ही डिलीट करणार का फॉरवर्ड? बस लागू पडलं का? आपल्या माणसांबद्दल अपप्रचार करू नका. आणि व्हायरल 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 हा जो शब्द वापरता ना तुम्ही, व्हायरल व्हायरल या सगळ्या गोष्टीला हीच मंडळी जबाबदार आहे. तुमचं काय मत आहे? क्लिप व्हायरल झाली, आपण म्हणतो तो क्लिप व्हायरल झाली, कुणी केली? उद्या आमची झाशीची राणी आहे, उद्या आमची अहिल्याबाई होळकर आहे, उद्या आमची एक आमदाराची पत्नी आहे, एक सभापतीची पत्नी आहे, एक शिक्षकाची पत्नी आहे. तुम्ही काही व्हायरल करायला लागले तर कसं जमा? हे मोबाईल वापरायला कुठंतरी कंट्रोल केलं पाहिजे. तुमचं काय मत आहे? युट्यूबवाले काही टाकणार, इंद्रिकर जेवताना एकानं काढलं त्यालाच नालायक म्हणले, म्हणजे मलाच, माझंच ऐकून. याला कुठंतरी आकळ घातली पाहिजे. आणि मी तर ह्या वेताचा माणूस आहे, ह्या युट्यूब वगैरे व्हायरल बंदच व्हायला पाहिजे. आता थोडासा काळ आलाय, उद्या हे राजकारणी लोक आहेत, त्यांना आता निवडणुका आल्या, त्यांच्याकडून एखादं वाक्य केलं ना हीच मंडळी व्हायरल करते. काय म्हणते तुम्हाला? आणि त्याच्या पुढं फुलं टाकली, अरे बाटलीची बुचा टाका बी एवढं येते ते मरणाचं 90 हंतन त्याला फुलं. अरे मंगलाष्टकातलं लग्न कसं आहे माहितीये का? याय जाऊ त्या, मी आता रिटायर झालो मला. आणि ते ज्ञान टिकवण्यासाठी भक्ती लागती, आणि भक्ती ही एकनाथ बाबा सारखी असावी. आज कीर्तनाला घेतलेला अभंग एकनाथ महाराजांचा आहे. एकनाथ महाराज कोण? एका मिनिटात एकनाथ महाराजांचे पंजोबा भांडास महाराज, आजोबा चक्रपाणी, वडील सूर्यनारायण आणि मुलगा हरिपंडित. महाविष्णूचा अवतार जसं का इथं कसं आहे, इथं कसं आहे पहा, बांदासाची कुडी महाविष्णूचा अवतार. आणि ते एकनाथ महाराज आज तुम्हाला देवप्राप्तीचा उपाय सांगतात. अभंगातला दुसरा मुद्दा संपला, अभंगातला तिसरा मुद्दा आज गायक वादक गुणी जन्मंडपाली माईक सिटीमाली सगळ्यांच्या उपस्थितीत कोणी गोशाळेतील गोमातेचे पूजन अर्जुन महाराज साळेकर, त्यांच्या पत्नी, त्यांची आई, त्यांचे वडील, सगळे लग्नांचं त्यांच्या लग्नाची पूजा राहिली होती ती पूजा. पण जतेने ती झाकून नेली पहिली, ही पूजा श्रेष्ठ ठरली गोपूजा. आणि गोपूजेमध्ये कौतुक करावं तेवढं थोडेसे गायीचा स्पर्श तरी माणसाला व्हावा. आता आमच्याकडे भागवत सांगणाऱ्याकडे गाया नाही तर पखवत वाजवणारा का गाय आहे? गायी पाहिजे मला, गायीचं स्पर्श तरी माणसाच्या अंगाला झाला पाहिजे. गायी येते आता आपल्याला धर्मच ठेवायचा नाही ठरलंय. आपण प्युअर पाण्याचं पिशीतलं दूध प्यायचं. कोण पहिलो अनवेल पिशीओ चेड्डी सोडायची आज बिकायचं पहिलं. आणि ती पूजा आहे, त्यामुळे त्यांना आता आपलं कीर्तन ठुलं म्हणलं त्यांना काही कमी नाही. त्यांच्यासाठी देवाकडे मागायचं. तुम्हाला जर देवच मिळवायचं असेल, मिळवायचं असेल तर उपाय काय?
आता यांनी तुळशीला पाणी नाही घातलं तरी चालेल, जर गायीला चारा घातला तर. उगाच देव चोळीत बसायचे कवरे मी दीड तास, एखाद देव चोळीन कुत्र आलं त्यानं देव फिकून आला कुत्र, एखादं देव चोळीन पाणी अंगणात फेकलं, दोन दिवस गेले वाट्याच्या खाली, ते देव म्हणले आंघोळ घाल नको पण गाठ ठेवून मार नको. ही पूजा आहे मारा, तुम्हाला जर देवच मिळवायचं असेल तर फक्त संतांच्याच पायला पुरावा त्याला. तिसऱ्या अध्यायातला तुम्ही देवाते भजाल देव तुम्हा तृष्ट होईल परस्पर घडेल प्रति देत आज्ञापक व्हाल वाच्या शिद्धी पावा. लय देव चोळायचं नाही, सकाळी उठल्या उठल्या हाताचं दर्शन घ्यायचं, खराग्रे वस्ती लक्ष्मी जमिनीचं दर्शन घ्यायचं. देवळात गेल्यानं लई टाईम देव चोळायचं नाही, देवाला एकच काम सांगायचं, देवा नीट आहे का पोरं सोर पोरी सोरी लहान आले पोरं वारकरी बिरकरी कीर्तनकार कोणी असलं तर, देवा एका बाईनं तुला बोरं दिली ती उष्टी बोरं तो दणादणा खाली, एका बाईनं तुला पोहे दिले ते पोहे बांधायला फडकं चांगलं नव्हतं तरी तू आला, एका बाईचं तू दळण दळू लागायला गेला तिची गोधडीच खांद्यावर घेऊन आला, तुझा पितांबर ठेवून आला, अरे तू एकीला दळू लागायला गेला तिची गोधडी घेऊन आला, तू एकीचं बाळणपण करू लागायला गेला, एकाला मार शिकू लागायला गेला, एकाला ढोरे ओढू लागायला गेला, एकाला कवी शेले विणू लागायला गेला, नाण्यांची अंगी भिंत ओढी अर्जुनाची रथी होय असारती भोक्षी पोय प्रती सुदाम्याची एकवाचे ऋण फेडू ऋषिकेशी अंबर ऋषीसाठी गरबा मीराबाईसाठी घेतो विष्ण्याला दामादीचा झाला. मग तू मीराबाईचं नाही एवढं काम केलं मग एक कर ना, हे चमड्याचं हृदय आहे ना माझं, एकदा माझ्यात तर तू आहेच ना मग मलाही दर्शन दे ना. तू तिकडे मटन विकू लागतो सज्जन कसाय विकू लागे माझ्या सावत्यास खुरप मग ये ना एकदा, तू नसला तर मला कोण खाणार म्हणून धरावे गाय वाचवा गाय वाचवा हे आज सफल झालं. गाय गाय पाहिजे आणि शेतकऱ्याने गाय दरवाजात ठेवा पाहिजे दर्शनाला असावं पाहिजे. जर तुम्हाला पटणार नाही लोक बावभाटा करत्या नाहीतर जर कुणाला बीपी असेल ना बीपी 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 गावरान गायचा खांदा जर रोज 5 मिनिटच वळला कसाही बीपी लो होतो. इतकी ताकद आहे त्याचं कारण आहे. तुम्ही गावरान गाई बघा खालून कधी सरांच्या पासून तिचे एक शिरे शिर चाळ जाड शिरे ती तर पुढच्या पायाच्या जवळ थांबते त्याला धुम्र केतू नावाची राडी म्हणतात. म्हणून गावरान गाईचं दूध पांढरं नाही आहे पिवळं आहे आणि गावरान गाईचं दूध तापडल्यावर त्याच्यावर साई येते ती सुद्धा पिवळे. गावरान गाईचं आता पूर्वी लोक मुलीचं लग्न झालं की गाय दान करायची, आता पोरगी तिसऱ्या माझ्या लवकर ती गाय कुठं लिपटत मानतो ती जाती लिपटनवर मग त्यांनी आयडिया केली देवऱ्यात गाई ठेवली काय लोक डोकं लावतील काही कळत नाही देवऱ्यात गाई ठेवली तिचं दर्शन घ्यायच. हे कुटुंब किती भाग्यवान आहे हे महत्वाचं आहे गाईचं दर्शन हो नाही तर काही काय अजून 5 वर्षांना या कार्ट्यांना शिकवा लागेल शेतकऱ्याचा का तू नाही तू नाही तू नाही मी तर मिलिटरी उतरेले त्यांना म्हणलं खसकून घेण्यापेक्षा शेतकरी येतात नाही भाऊ हे काही चरितन काय नाही कुणा झटे करताय शेतकऱ्याचा तू झट्या पडल्या शर्ट आला कितीला आहे तू बाजूला बैल आहे तुम्हाला
नाही तुम्हाला बैल कोणला आहे बैल हां तुम्हाला आहे तुम्हाला अरे आहे का नाही अरे बैल आहे का है बैलाला वरचे दात किती उद्या सांगतो किती रे करेक्ट याला खानदान शेतकरी म्हणायचं त्याने बरोबर सांगितलं बैलाला वरचे दात नाही आम्हाला उद्या सांगू का गेला गेला बैला दात उचकी तो काय पण अरे बैलाला वरचे दातच नाही कॉलेजचं कार ते पाहिलं म्या भंगार बीन मिशीच त्यानं मुश्किल सगळं बैल पाण्यावर ती मी तिकडून आलो म्हणलं मुश्किल नाही सोडलं तुम्हाला मारा टाकीत पाणी गाणे गाळून पितीन आता काय सांग आता लय नमुने बाबा हे काय सूचना नाही हे लहान आले मी हे लहान आली एका पोरानं मला जेवता जेवता विचारलं तुमचं कीर्तन आहे का म्हणलं हा आपल्या प्रश्नाचं उत्तर द्या मी म्हणलं आलं तर देईन बा तो म्हणला नाही आल्यावर 200 रुपये घेईन मी म्हणलं देईल बा तुम्हाला म्हणला सांगा उभा राहायला बसला नाही गेला आला नाही आपली दाखलच म्हणाली म्हणलं मला नाही येत तुम्हाला 200 रुपये द्या दिले तुम्हाला साधं कळत नाही का तू का वैकुंठाला गेला आला नाही पांडुरंग उभा राहायला बसला नाही लय नमुने आहेत म्हणा एक बोर्ग पळत आला ना आईला म्हणलं मम्मी 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 आपल्या बागेतली फुलं एखाद्याने तोडली तर काय करशील ग ती म्हणली मेल्याचा थोबाड फोडीन तुम्हाला चाल माहेर आताच पप्पाने 2-4 फुलं तोडली लय नमुने एक बोर्ग शाळेत बडबड करू देते त्याला गुरुजी सांगितलं उठ कुणा धरतो म्हणलाय म्हणलं कोणाचा असं काय घेणे ते गुरुजी त्याला म्हणलं 2-4 दिवस काय ते कार्ट म्हणलं गुरुवार आणि ते कार्ट गुरुजीनं म्हणलं तुमचा गुरुजी म्हणले रे वा तुम्हाला खोट बोलत का रविवारी सुट्टी राहते नाही नमुने आहेत भाऊ एका पोरला गुरुजीने प्रश्न विचारला का रे ए आकाशातून वर जाणारा तारा कोणता एक पोरग म्हणलं सर प्रश्न चुकीचा आहे कारण सगळे तारे आकाशातच असतात एक पोरग म्हणलं सर प्रश्न बरोबर आहे एकच तारा असा आहे की तू खालून वर जातो म्हातारा दीड महिना नाही झाला महिना नाही झाला अजून महिना अनाथाची माय विसरले लोक गेले लोक फक्त तिचं नाव चौकाल देणार हो उभ्या महाराष्ट्राला स्वर काय असतो हे जिने दाखवून दिलं ते आज गेल्या लता दीदी गेल्या लता दीदी नुसत्या लता नव्हत्या उभ्या जगाच्या दीदी होत्या उभ्या जगाच्या दीदी गेले लोक इंदुरीकर गेला महिना दीड महिन्यात 2-4 दिवस लोक बरं होतं काही काय माहिती बरं झालं की अरे ते लय बोलायचो काहीच्या काही बोलायचं ते उलातलं तेच बरं झालं भेटलं ते लईच कच कायचं काहीच्या काय आपण खरं कचकित आहे ते कचकित आहे पण पैशाला आमचे पोरं 10 रुपये लागले तर बाप खांदेकरी झालाय पोरा लय सुटलं काल परवा काल कॉलेज सुरू झालं कॉलेज सुटलं आणि 2-4 पोरी चालले होते कॉलेजच्या 2-4 सांड आले मागून भंगार मिशे मिशे काढेल कपरे भांड स्वक्षता असा घाण वास स्वक्ष घालणारे शेजारी मी अजून आयुष्यात जेवाय बसलो नाही मी त्याची स्वक्ष पाहिलं तिकडल्या घरा बसून काय घाण तुम्हाला काहीच वाटत नाही काय घाण ही माणसं झोपत कशी असतील रातची कपाई धुवून झोपत नाही काही येडे तर मी आमचं डायरेक्ट तर हा माणूस डायरेक्ट बोलतो काही बोलतो काही नाही ना थोडेफार पथ्य तुम्ही असं काही करायला लागले त्याला काय किंवा लोक तुमच्या पाया पडतात वाईट काय वाटतं माहिती का महाराज लोक तुमच्या वय नाही हे माणसं तर वय 70 वर्ष हो 70 वर्ष वय हा माणूस जर ह्या चिमुरड्या पोराच्या पाया पडत असेल तर ह्या पोराची किंमत नाही या माणसाची किंमत किती मोठी आहे आज तुम्ही कथेला लोक बसलो लोक ग्रंथावर फुलं वाहत्या पैसे वाहत्या त्या कलाकारांच्या पायावर पैसे टाकतात आणि तुम्ही जिनपॅन्ट घालून जर रामाची आणि कृष्णाची कथा सांगा गायला लागले राम असं म्हणतो ते कसं चालन महाराज असं बोलल्यामुळे ते म्हणते ते इंद्रीकरला जास्त झाले म्हणजे ते मला कोणाला येतात अशी गमत ते म्हणते ते काही बोलायला लागले काही कसं काही पथ्य आपण पाळलीच काही करीत बसायचं आपल्या लोकांनी आता लग्नात एक पद्धत आणली नवरा नवरी बुंगत येणार वरून अरे काय माझा आलाय तुमच्या पैशाला घ्या तो नवरदेव दसमुसाळ्या गडी तो दसमुसाळ्या नवरदेव बसवला त्या खोक्यात आणि ती नवरी उर फाट्या बावलीची आणि त्यांना लाज नाही आबरू नाही म्हातारी माणसं आहेत आपल्या लग्नाला ती गळ्यात हात घालून येतात वरून
अहो ते खाली आणायचेच नाही महाराज. आणि ती बुंगत बुंगत येतात आणि ती एकमेकाला आता ते पुढचं सांगायला नको तुम्हाला. ते एकमेकाला एकदम चिटकून उभं राहिले. मुलं काय घडायचं ते घडलं. त्याचा तोल गेला जे सटाकलं चराटानं खुब्यातून गेला नवर देव पाहत काय माय तीन बारकाने मोडले त्याच्या काय. आता एक लग्नात पद्धत आणली मंगल असत का संपले का नवरा नवरी उचलून घ्यायची आणि फिकून हार घालायचा. हो गेला ना बामनाच्या गळ्यात तो हार बामनाच्या गळ्यात गेला नवर देव पाहत राहिला भाऊ आता काय करा. त्या बामना नवर देवाच्या ठून दिली मला नवरी माझी भाऊ तू नवर देव झाला चोपदार आला आमच्या भोखंडी काय का. अरे काय नवीन आणत कुठून बरे सापडत ऐकून त्यांना काय काही करत काही करी बस. आता एक लग्नात पडत तू मंगल असते का सुरू झाली का ते नवरा नवरी मधून येणार गेट केलंय गेट आणि ते गेट मधून तो नवर देव भाड्या भाड्याच्या गाडीत येणार बंगरी 35 रुपयाचा चष्मा घेतो लिंबा खालचा तो हायवे मिळत तो आता नव्या नवला झाला नाही तर 35 होता पहिला. त्याच्या मागे ते 2-4 सांड चपटीसाठी लटकेल. त्या नवरी माग 2-4 भांगा हार पोरी मोकार मेकअप इथल्या फटी चमकी आणि त्याच्या पुढे तो बँडवाला मेरा मेरा तो